मानकरी न्यूज नेटवर्क मध्ये मी प्रथम आपला सर्वांचं स्वागत करतो. अतिशय महत्त्वाची एक बातमी आपल्यापर्यंत पोहोचवायची आहे. आमचे प्रतिनिधी शिवाजी भोरे आता निप्पाणीमध्ये आहेत आणि निप्पाणीमध्ये थोड्या वेळात पत्रकार बैठकी सुरू होणार आहे. अतिशय महत्त्वाची बातमी आहे, काँग्रेस पक्षाला मोठा धक्का देणारी बातमी आहे. शिवाय प्राध्यापक सुभाष जोशी हे निप्पाणी विधानसभा मतदारसंघातले मोठे नेते समजले जातात. त्यांनी दोन वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. ते माजी आमदार आहेत, दोन वेळा या मतदारसंघातले आमदार होते. हलसिद्धना शुगर फॅक्टरी त्यांच्या नेतृत्वाखाली चालते आणि या शुगर फॅक्टरीतील तीन संचालक भारतीय जनता पार्टीनं आज फोडलेत. विशेषतः भारतीय जनता पार्टीनं साखर कारखान्यालाही लक्ष्य केलंय असं मानलं जात आहे सध्या तरी. या प्राध्यापक सुभाष जोशी हे आक्रमक झालेत काँग्रेसच्या प्रचारासाठी. काकासाहेब पटेल यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलाय, पण भारतीय जनता पार्टीनं प्राध्यापक सुभाष जोशी यांच्या साखर कारखान्याचा राजकीय भूकंप घडवायचं ठरवलं आणि आज सकाळपासून रणनीती आखली जात होती. महानगरचे प्रतिनिधी शिवाजी भोरे या ठिकाणी होते, अनिल नवाळे होते. या सगळ्या प्रतिनिधींनी आमच्या लक्ष ठेवलं होतं. सूत्राकडून जी माहिती मिळते सध्या, या माहितीनुसार प्राध्यापक सुभाष जोशी गटाला मोठा धक्का बसलाय. परिणामी काँग्रेसचे उमेदवार काकासाहेब पाटील यांचा पाय पुन्हा खोलात पडला आहे. मुळातच त्यांची दमछाक सुरू आहे प्रचारात. कार्यकर्ते त्यांच्यापासून बाजूला जातात. आज मुख्यमंत्र्यांची सभा बेडकेला होती, मात्र बेडकेला येण्यासाठी मुख्यमंत्र्यांची 11 वाजताची सभा फार उशिरा सुरू झाली. कार्यकर्ते नाराज झाले, बहुसंख्य कार्यकर्ते सभास्थळावरून निघूनही गेले. अशी परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीने एक मोठा दणका हरसिद्धीला शुगर फॅक्टरीला लावला आहे. इथील राजकारण अगदी तापला आहे निप्पाणी विधानसभा मतदारसंघातलं. काँग्रेसला पुरतं घेरलं आहे भाजपनं, असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. विशेषतः हल शुगर फॅक्टरी ही सगळ्यात मोठी फॅक्टरी साखर कारखाना आहे निप्पाणी मतदारसंघातला. इथलं अर्थकारण या फॅक्टरीवरती अवलंबून आहे. उसाची फॅक्टरी असल्यामुळं इथला शेतकरी, कष्टकरी, श्रमिक या फॅक्टरीवर अवलंबून आहे. आणि तीन संचालक भारतीय जनता पार्टीनं प्रदेश सुभाष जोशी गटाचे विशेषतः या साखर कारखान्याचे तीन संचालक फोडलेत आणि हा मोठा दणका भारतीय जनता पार्टीनं काँग्रेसला दिलेला आहे. प्राध्यापक सुभाष जोशी हे ताकदीनं काँग्रेसच्या पाठीमागे उभारले. त्यांची ताकद कमजोर करण्यासाठीच भारतीय जनता पार्टीने खेळी केल्या. आणि आता पत्रकार बैठकी काही क्षणात सुरू होईल. आपण पत्रकार बैठकीला जाणार आहोत. आपले प्रतिनिधी शिवाजी भोरे बोरगावचे जे प्रतिनिधी आहेत ते निप्पाणीत पोहोचलेत. ते माहिती घेत आहेत कोण कोण येते. आमदार शशिकला जोल्ले जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत निप्पाणी मतदारसंघातल्या, त्या स्थानिक त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेत. विभागाचे जे विधान परिषदेचे सदस्य आहेत, आमदार आहेत महंतेश कौडगे मठ, हेही निप्पाणीत पोहोचलेत. काही क्षणातच पत्रकार बैठकीला सुरू होईल. हलसिद्धना शुगर फॅक्टरीचे तीन संचालक आता प्राध्यापक सुभाष जोशी यांच्यापासून बाजूला होऊन काँग्रेसचा प्रचार न करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि उमेदवार शशिकला जोल्ले यांचा प्रचार करायचा निर्धार त्यांनी केलाय असं समजून आलं. विशेषतः हे जे तीन संचालक आहेत त्यामध्ये चंद्रकांत कोठेवाले यांचं नाव प्रामुख्यानं घेतलं जात आहे. त्याचबरोबर अविनाश पाटील आहेत, पप्पू पाटील आहेत, हे मान्यवर संचालक मानले जात आहेत, ताकदवान संचालक मानले जात आहेत. जनमानसाची प्रतिमा यांच्यामध्ये उंचावलेली आहे. हे सामान्य लोकांचे झटणारे कार्यकर्ते, शेतकरी, कष्टकरी, श्रमिकांच्या बरोबर नेहमी असणारे तीन संचालक जे आहेत, हे प्रमुख तीन संचालकांनी ठरवलं की भारतीय जनता पार्टी बरोबर आपण राहायचं, आमदार शशिकला जोल्ले यांचा प्रचार करायचा, काकासाहेब पाटला या निवडणुकीत पराभूत करायचं. यासाठी तीन संचालक बाहेर पडलेत असं म्हणायला काही हरकत नाही. आणि प्राध्यापक जोशी सर आहेत, यांच्यापासून त्यांनी बाजूला जायचं ठरलंय. सुभाष जोशी सरांच्यापासून, सुभाष जोशी माजी आमदार आहेत, दोन वेळा त्यांनी या मतदारसंघात प्रतिनिधित्व केलंय. या जोशी गटाला फार मोठा धक्का बसलाय. विशेषतः हा धक्का काँग्रेसला मानला जातोय. काकासाहेब पाटील जे उमेदवार आहेत काँग्रेसचे, यांचा पाय आणि पुन्हा एकदा खोळात पडलाय. एक तर त्यांची दमछाक होत आहे, कधी कोगलेत रुसवा फुगा काढावा लागतोय, कधी बोरगावमध्ये काढावा लागतोय, कधी बेडक्यामध्ये काढावा लागतोय. आज विशेषतः मुख्यमंत्र्यांची सभा बेडक्यासारख्या ग्रामीण भागात ठेवण्याची वेळ काकासाहेब पाटलांच्या वेळेला. दुसऱ्या बाजूला तीन संचालक साखर कारखान्याची जे ग्रामीण भागात ज्यांचं ताकद आहे, शेतकऱ्यांच्या बरोबर जी जवळीक आहे, असे तीन संचालक चंद्रकांत कोठेवाले साहेबांच्यासारखे बाजूला गेलेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने एक मोठा दणका आज काँग्रेसला विशेषतः निप्पाणी विधानसभा मतदारसंघात लागलाय. काकासाहेब पाटील पुन्हा एकदा अडचणीत सापडलेत, राजकीय संकटात सापडलेले आहेत विशेषतः. आणि हे मोठं संकट टाळण्यासाठी आता काँग्रेस काय नियोजन करते पाहावं लागेल. बोरगावचे रावसाहेब पाटील साहेब असतील, उत्तम पाटील साहेब असतील, किंवा वीरकुमार पाटील साहेब असतील कोगरुणीचे, या सगळ्या नेते मंडळींनी काकासाहेब पाटील निवडून यावं म्हणून जंगजंग पछाडले. पण काकासाहेबांचीच प्रतिमा अशी बनली की लोकच त्यांच्यापासून दूर चाललेत, नेतेच काही दूर चाललेत. हे आता थांबवण्यासाठी काय प्रक्रिया कुमार रावसाहेब पाटील साहेब घेतात, उत्तम पाटील साहेब घेतात, किंवा वीरकुमार पाटील साहेब घेतात, हे पाहावं लागेल. काही लोकांच्या हातात प्रचाराची सूत्र दिल्यापासून काकासाहेब पाटलांची यंत्रणा सगळी खिळखिळीत करायचं काम भारतीय जनता पार्टीनं सुरू ठेवलंय. काँग्रेस इथं खिळखिळी करण्याचा प्रयत्न भाजप
व्यवस्थापकाकडून सुरू आहे आणि याचाच एक भाग म्हणून आज भारतीय जनता पार्टीनं मोठा दणका स्टील साखर कारखान्याचे संचालक आपल्या प्रचारात उतरून सुरू ठेवला आहे. आता काही क्षणातच पत्रकार बैठकीला सुरुवात होईल, आपण पत्रकार बैठकीला थेट निपणीत जाणार आहोत, पण त्यापूर्वीच मी तुम्हाला सांगते की तीन संचालक जे जबाबदारीने काम करतात, ज्यांचं जनमानसात ताकद आहे, असे तीन संचालक भारतीय जनता पार्टीनं काँग्रेसच्या गोठाकडे जाणारे भारतीय जनता पार्टीत आणलेले आहेत आणि विशेषतः यामुळे आमदार शशिकला जुल्ले यांची ताकद वाढत आहे या निमित्तानं आणि काकासाहेब पटेल यांना मोठा दणका बसतोय. सुभाष जोशी यांच्या साखर कारखान्यामध्ये आता फूट पडत चाललेले आहे. साखर कारखान्यात एकसंघ असणारा संचालक मंडळात आता तीन संचालक बाजूला जातात आणि ते भाजपच्या बाजूला जातात. विशेषतः या संचालकांची बिरीज जर पाहिली तर 8-6 होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर तीन संचालक काही क्षणात जर बाजूला गेले तर 8-6 चित्र सुद्धा पाहायला मिळेल. या साखर कारखान्याची बिलाची सध्याची जी परिस्थिती आहे, साखरेचे दर पडलेत, बग्याचे दर पडलेत, मोलशीचे दर पडलेत, यामुळे शेतकरी वर्ग एका बाजूला नाराज आहे आणि दुसऱ्या बाजूला राजकारण शिजल्यामुळे या कारखान्याचे काय परिणाम होतात तेही पाहावं लागेल. प्रवेश सुभाष जोशी हे हुशार चाणाक्ष नेते मानले जातात, शेतकऱ्यांचे नेते, पण त्यांना या काँग्रेसच्या राजकारणाने आता घेरायला सुरुवात केली. काँग्रेसला त्यांनी सपोर्ट दिल्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे तीन संचालक जर गेले तर कदाचित 8-6 असं जर झालं तर संचालक बोर्डात काय मतभेद होतात तेही नंतरच्या काळात पाहावं लागेल. पण सध्या तरी या क्षणाला काँग्रेसचे उमेदवार काकासाहेब पाटील यांचा पाय पुन्हा डबऱ्यात खोलात पडलाय असं म्हणायला काही हरकत नाही. काकासाहेब पाटील पुन्हा एकदा राजकीय दृष्ट्या अडचणीत आहेत. आज मुख्यमंत्री बेडक्याला आले होते, मुख्यमंत्री सिद्धरामय्या साहेब बेडक्याला आले होते. त्यांची सभा झाल्यानंतर काँग्रेसला चैतन्य निर्माण होईल असं मानलं जात होतं, पण सभा संपते न संपते तोच दुसरा दणका भारतीय जनता पार्टीनं काँग्रेसचा प्रचार न काँग्रेसचा प्रचार करायला जाणारे तीन साखर कारखान्याचे संचालक जे हलसिद्धनाथ शुगरचे ते मजबूत संचालक आहेत, जनमानसात ज्यांची प्रतिमा आहे, असे तीन संचालक आता भारतीय जनता पार्टीच्या गोटात दाखल झालेत आणि ते विशेषतः आमचा शशिकला जोल्ले यांचा प्रचार करणार आहेत. आज दुपारनंतर त्यांचा प्रचार शुभारंभाला ते वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमाला पदयात्रेत सहभागी होणार आहेत असं सांगण्यात येतं. विशेषतः विधान परिषदेचे सदस्य महतेश कवडगीमठ, आमदार शशिकला जोल्ले, उद्योगरत्न अण्णासाहेब जोल्ले, जगदीश कवडगीमठ, PM पाटील यासारखे जे संचालक आहेत ते आता निप्पाणी एकत्र जमलेत आणि या सगळ्या मंडळींनी ठरवलं की आमदार शशिकला जोल्ले यांना निवडून आणायचं आणि यासाठीच त्यांनी भारतीय जनता पार्टीला मजबूत करण्यासाठी, उमेदवाराची फळी मजबूत करण्यासाठी, काँग्रेस घेरण्यासाठी निपाणीमध्ये आज तीन संचालक पुढून पत्रकारांच्या समोर आणायचं आणि तिथून पुढे प्रचाराला न्यायचं असं ठरवलंय. विशेषतः चंद्रकांत कोठेवले साहेब असतील, अविनाश पाटील साहेब असतील, पप्पू पाटील असतील, हे सगळे संचालक आता भाजपाच्या बाजूने विशेषतः आमदार शशिकला जोल्ले यांच्या प्रचारात उतरणार आहेत हे बाकी नक्की झालंय. यामुळे काँग्रेसला एक मोठा दणका बसतोय. आपले प्रतिनिधी शिवाजी भोर आहेत, आपण निपाणीला थेट जाऊ आणि पत्रकार बैठकीत नेमकं काय चाललंय ते पाहूया. आम्हाला काहीही पश्चाताप झालेला नाहीये. सुरुवातीपासून त्यांनी सांगत होते आम्ही निश्चित आम्हाला निवडून द्या, तुमचा हा भाग सगळं सुजलाम सुफलाम आम्ही करू म्हणून, आणि मला वाटतंय तसं त्यांनी करून दाखवले हे नक्कीच सांगतो. आणि ह्याच्या पुढेही आता रस्ते केले असतील, अनेक आणि काय काय तर केले असतील, फोन केले असतील, त्यांचा आहातच तुम्ही, त्याच्यात आम्ही तुमच्या बरोबर आलो आहोत. आम्ही सगळे जण मिळून इलेक्शन करूया आणि पुढच्या दृष्टीनं सुद्धा सगळं चांगलं होतंय एवढं सांगून. चंद्रराव तुम्ही आमच्याकडे आम्हाला फार भर वाटत असं फार लोक त्यांना म्हणायला लागले, तर त्याचं कारण असं आहे कोटीवाले जर नसतील तर बाकीचे घेऊन काय करायचे. तेवढ्यासाठी आम्ही चंद्रराव म्हणत होतो की आम्हाला बरं वाटायला तुम्ही आमच्यात आला. बावीस वेळा मंत्रिमंडळ करून सरकार सुद्धा इथंच करूया, परंतु भावनेभरातून कारखाने ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಉಳಿವೆ. ಅಣ್ಣಾಸಾಹೇಬ್ ಜೊಲ್ಲೆ ಅವರ ಒಂದು ಸರಿಯಾದ ನಿರ್ಣಯ ಇವತ್ತು ಏನಂದ್ರೆ ನಮ್ಮ ರೈತರಿಗೆ ಸಹಾಯ ಆಗ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಇವತ್ತು ನಿನ್ನೆ ದಿನ ನಮ್ಮ ನಾಯಕರಾದ ಸನ್ಮಾನ್ಯ ಪ್ರಭಾಕರಣ ಕೋರೆ ಅವರ ಒಂದು ಮಾರ್ಗದರ್ಶನ, ಜೊಲ್ಲೆ ಅವರ ಒಂದು ನಿರ್ಣಯ, ಇದು ಇಡೀ ಭಾಗದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ರೈತರಿಗೆ ಆ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆ ಕಾಮಧೇನು ಆಗಲಿದೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಅಂತ ಒಂದು ನಿರ್ಣಯವನ್ನ ಮಾಡುವುದ್ರ ಮೂಲಕ ಈ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂಥ ರೈತರ ಹಿತ ಕಾಪಾಡತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನ